45 बघायला मिळते. अजून शेवटचा अंतिम षटक आहे आणि बघूया. खेळपट्टीवर संदीप आहे, भालचंद्र आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालेले आहे. बॉलिंग मार्क वर निलेश, डेथ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये 12 ते 15 धावा जरी आल्या तर मी म्हणेन एक सेट टार्गेट सेफ टार्गेट असणार आहे. नटराज कारबाव संघाचा विचार केला तर आगरी भाषेत जर बोलायचं झालं तर हाणामारीचं षटक आहे, कोकवा कोकवीचं षटक आहे. धावसंख्या झालेली 45, अजूनही स्लॉग ओव्हर. चेंडू मात्र निश्चितच सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येथे मिळेल. एक अभांतर धाव, धावसंख्या वाढते धावपलकावर 46. निलेश कॉमेंट्री बॉक्स एंडच्या टोकाकडून राईट आर्मवर दे विकेट. सामना करेल फलंदाज संदीप. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्वेअर चेंडू लेगस्टिक सोडून जाणार होता. मिळेल एक अतिरिक्त धाव, धावसंख्या वाढते धावपलकावर 47. खराब गोलंदाजी बघायला मिळते. बघूया एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मला तर वाटते मागणी केलेली आहे ऑनफील्ड पंचांनी. तिसरे पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिसरे पंच प्रल्हाद पाटील. एक निष्णात पंच देखील आहेत, अष्टपैलू एसटी रक्षक प्रल्हाद पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना. मिस्टर एम फटका टावपे सॉफ्ट डिसमिसल. बाद होते फलंदाज संदीप. दोन षटकार जरूर पेश केले होते, 13 धावांचे योगदान दिले आपल्या संघासाठी आणि झेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. निलेश यांनी आपल्या संघाला चौथं यश मिळवून दिलेलं आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चांगली गोलंदाजी बघायला मिळते निलेश याच्याकडून. आता मात्र सलगचे दोन चेंडू पहिले आपण जर विचार केले ते षटकातील व्हाईट बॉल टाकले, त्यानंतर बघितलं आपण तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथा चेंडू त्याने डॉट बॉल टाकलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू शॉर्ट ऑन पुल केलेला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. फ्लॅट सिक्स षटकार. धावसंख्या वेगाने भरारी घेते. स्कोर कार्ड वर 53 धावा. षटकार भालचंद्र याच्या बॅट मधून आलेला आहे. अतिशय जबरदस्त फटका, परफेक्ट टायमिंग बघायला मिळाली आणि स्वीट वॉइस देखील आला होता. चेंडू आणि बॅटचा मिलाप झाला, त्यावर मोहर लागली होती षटकाराची. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्क निलेश. मिस्टर एम फटका एस्टनच्या मागे, चेंडू आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, नाही थांबणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार चौकार.
वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय, धावसंख्या धावपळकावर 57, 6 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. भालचंद्र अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निलेश, चेंडू अगदी स्ट्रेट फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे. बघूयात, पण झेल चांगला घेतलेला आहे, बाद होतोय, खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल घेतला होता. ऑस्ट्रेलियन टाइप आपल्याला तिथे कॅच बघायला मिळाली, कारण ते जे खेळाडू आहेत ते मोस्टली छातीच्या वरच कॅच पकडतात. अगदी बरोबर आपण सांगितलं, तरी ती परत पकडता येते. चेंडूला मात्र शॉर्ट आर्म पुल केलेला आहे, वन बॉन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या धावपळकावर 61.
शून्यावरती इथे खेळाडू बाद झाले. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये पाहायला मिळेल महेश. आज महेश ज्याच्या नावावरती एक विध्वंसक आणि एक वादळी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती ठाकऱ्याचा पाडा मैदानावर. तब्बल 45 धावा या खेळाडूने ठोकल्या होत्या 11 ते 12 चेंडू फेस करत असताना. त्यामुळे या खेळाडूला मी म्हणेल जाणलं जातं मोठ्या फटकेबाजीसाठी. परंतु आता गेम प्लॅन खारबावचा काय असेल. पहिली विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. पुन्हा एकदा विकेटची संधी. आणखीन एक झेल स्वीकारला जातोय फलंदाज सुधीर देखील बाद विकेट वरती. विषय कंपनी शहापूरची त्यांचं एक गाणं डेफिनेटली. आणि नुकताच एक बाळा सिंगर मग कोणतीही स्पर्धा असू द्या त्याच्या विना अधुरी आहे त्या विभागामध्ये. या दरम्यानचा हा चेंडू इथे बॅटची एज लागले चेंडू चालले फ्लाय स्लीपला. नुकतंच मागे एक स्पर्धा पार पडली होती अमर कोळी चषक टेंभवली येते आणि त्याही स्पर्धेमध्ये बाळा सिंगर आगमन आपण पाहिलं होतं. अगदी पूर्ण मैदान भरलं होतं प्रेक्षकांनी बाळा सिंगरला पाहण्यासाठी. खूप मोठा सेलिब्रिटी आता बनलाय. कधी कोणाला या सोशल मीडियाच्या युगामध्ये कधी कोण फेमस होईल लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. इथे फटक्या ह्या दरम्यान चांगला आलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. अजून एक आणखीन एक जेल स्वीकारली आहे फलंदाज निलेश पायकर देखील इथे बाद होतोय. आता खराब सुरुवात. नवीन फलंदाज आता हेमंत आलाय विकेट वरती. विकेट चालल्यात. काय गोलंदाजी होते. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आखिरकार इथे सन्मान दिला शिवाजी मडवी. सध्या गोलंदाजी करताना दिसला आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. निश्चितच म्हणजे मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं कारण लेग बायची एक धाव होती. विक्रम आपण पाहिलेत मास्टर 40+ मध्ये. जसा आमच्याकडे माहिती येईल वेळ मिळेल तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं धनाजी होता ह्याच मैदानावर. त्यानं कारनामा केला होता 4 विकेट मेडन. पूर्ण संघाकडून खेळत असताना त्यानंतर गिरीश पाटील गेवणी स्पोर्ट केवणी संघाचा त्याच्याही माध्यमातून एक मेडन षटक आपण पाहिलंय. आणि सध्या शिवाजी मडवीचा नाव देखील आता त्या लिस्टमध्ये जाईल कारण लेग बायची फक्त एक धाव तिथे ऍड झाली होती स्कोरबोर्डवर. 18 चेंडू 61 धावींची गरज. कठीण समीकरण. प्रत्येक ओव्हर मागे 20 धावा जोडाव्या लागतील. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीच कठीण नाहीये अशक्य काहीच नाहीये असं सांगत ठोकला या ठिकाणी हेमंत न षटकार. होता तुम्ही म्हणून आहोत आम्ही. धाव संख्या धावफलकावरती 6 मदतीनं 7 वर जाऊन पोहोचले. संदीपच्या विरोधात आक्रमण इथे गेले हल्ला चढवलाय आणि ज्याची गरज आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. संदीप गोलंदाजी करण्यासाठी आले. संदीपनं आज फलंदाजी फार चांगली दाखवली या महत्वाच्या सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट ना हेमंत सामना करेल. स्विंग अँड मिस. इथे मात्र लाईन चांगली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू.
डॉट बॉल आलाय पंच कळवताय हा निर्धाव असेल चांगलं कमबॅक केलं आता जवळपास 20 पर्यंत धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागतील असं समीकरण शिल्लक राहिलंय टीम कांबीच्या समोर कठीण मी म्हणेल जरूर क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कठीण असतात परंतु अशक्य नसतात आणखीन एक चेंडू मात्र चांगला आलाय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तर योग देखील निराश आहे त्याचबरोबरने त्याचे समर्थक देखील फार निराश आहेत कारण आज खेळ फार चांगला राहिला होता दोस्ती कांबेचा परंतु ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जो खेळ व्हायला हवा होता ना तो खेळ मात्र इथे झालेला नाहीये हेमंत साठे हा बॉल इथे अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला अक्षरशः मिडॉनला फिल्डर जरूर उपस्थित नव्हते परंतु डीप मधून ते फिल्डर आले चेंडूपर्यंत प्रशांत आणि चांगली फिल्डिंग आपण पाहिली त्या दरम्यान एक धाव तिथे जोडली गेली धावफलक एका धावीनं आता 8 जाऊन पोहोचलंय दुसरा षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना फार कठीण समीकरण होत चाललं इथून मोठा फटक्यांची गरज इथे बॅटची ए चेंडू मात्र फ्लाय स्लीपला फ्लाय झाला होता एक धाव इथे देखील मिळेल नटराज खारबाव संघ अगदी 2019-2020 जे सत्र होतं ना रमाकांत शिवरेला आठवते ते सत्र त्या सत्रामध्ये जो खेळ राहिला होता खारबाव संघाचा तोच खेळ आता पाहायला मिळाला खर तर आता पारितोषिक लागलेत पाठीरा की आता उत्साह वाढवण्याचं काम करतायत दोस्ती संघ जर हा सामना जिंकला तर योग पायकर याच्याकडनं 1000 रुपये मिळतील खूप सारी पारितोषिके इथे जाहीर झालेत परंतु सामना आता कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे जेवढा कठीण संघर्ष असतो ना तितकाच चांगला आनंद विजयाचा येत असतो प्रत्येकाला मग हा इथून विजय मिळवला ना तर आयुष्यामधील कधीही न विसरणारा विजय असेल कारण 12 चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी जवळपास 53 धावसंख्येची गरज आहे 52 धावसंख्येची गरज आहे माफ करा 12 बॉल 52 समीकरण असे एक मी पाहिलं होतं नुकतंच याच वर्षी BPL परशुराम टावरे स्टेडियम आणि महेंद्र मागे अगदी 2 चेंडू राखत तर समीकरण पार केलं होतं योग दरम्यान नटराज खारबावसाठी देखील पारितोषिक आलंय फायनल जर जिंकली तर बोकड देण्यात येईल रुबाबदार शशिकांत पाटील यांच्याकडनं या दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र चेंडूला येऊ दिला बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण फिल्डिंग थोडीशी खराब आणि 2 धावा तिथे मिळाल्यात धावसंख्या 12 जाऊन पोहोचली आहे सलग खरं तर आपण पाहिलं तर सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज देखील आलंय म्हणजे जरूर मी म्हणेल 3 षटकार देखील येतील आणि कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक देखील केला जाईल याच दृष्टीनं योग आता बक्षीस लावतोय या दरम्यान हेमंतनं मात्र हल्ला चढवलाय आणि बल्ला इथे वर दाखवत असताना ठोकलाय षटकार सलग 3 षटकार जर आले तर योग यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे हेमंत एक ठोकलाय आणखीन जर 2 आले तर जरूर कॅश प्राइस देखील मिळेल आणि विजयाकडे वाटचाल या सामन्यामध्ये कमबॅक देखील करेल शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोण जिंकले सांगणं कठीण असतं हेमंत आणखीन एक अनदर माइटी बिग हिट इट्स आउट ऑफ द पार्क 6 रन्स मंगेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय सलग 2 षटकार ठोकलेत आणखीन एखादा षटकार योग ह्यांच्याकडनं बक्षीस देखील मिळेल आणि या सामन्याला मात्र जरूर मी म्हणेल एक नवीन वाट मिळेल कांबे संघासाठी आणि विजयाकडे पोहोचण्याची ती वाट शोधतायत अखेरकार सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट फेकले 1 धाव मिळवले तिथून दडपण आलं
संदीपच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण जरूर पाहिलं होतं, हेमंतनं आज प्रभावित केलंय. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र लाईन पहावी लागेल. पंच कळवतात व्हाईट बॉल म्हणजे संधी असेल. अजून एखादा चेंडूवर षटकार आला तर जरूर मी म्हणेल संधीचं सोनं आता केलं जाईल का. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा एक धाव घेतली जाते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन महेश रापटे आलाय. एक धाव मिळाली धावफलक, एका धावेनं पुढे सरकल्या फलकावरती पाहायला मिळतात. 26 8 चेंडू आणि 36 ची गरज. यावेळेचा हा चेंडू स्वीप केलाय, स्लॉग स्वीपचा हा स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे मिळाली, म्हणजे आता जवळपास 6 षटकार ठोकावे लागतील येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये, म्हणजे एक वेगळाच विक्रम तयार जरूर होईल जर असा घडलं तर. इथे पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग, स्टंप विकेट. वेग आपल्याला भरपूर पाहायला मिळाला गोलंदाजामध्ये आणि तितकाच जास्त वेग पाहायला मिळाला विकेट कीपरच्या माध्यमातून. सहा चेंडू 35 धाव संख्येची गरज. हेमंतनं फार चांगला क्रिकेट जरूर दाखवला. पाठीराखे आता मैदान हे पाहू शकता, पाठीराख्यांनी मैदान भरलेलं होतं, ते आता खाली होताना हे कांबे संघाचे सर्व पाठीराखे आता मैदानातून बाहेर चाललेत. डेफिनेटली सर या ठिकाणी 6 बॉल 35 ची गरज आहे आणि 5 षटकार जरी आले ना दरम्यान. यावेळेचा हा बॉल पडल्यानंतर ऑफ कडर, वाईट चेंडू आलाय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार, रमाकांत. या दरम्यानचा हा चेंडू स्लॉग केलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, फिल्डर उपस्थित आहेत शिवाजी मढवी. आणखीन एक फलंदाज बाद. नटराज खारभाऊ संघाला अमर कोळी यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. अमर कोळी एक खूप मोठे स्पर्धेचे आयोजक आहेत. आपलं सहर्ष स्वागत. या दरम्यान 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये जर 4 सलग षटकार आले तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये जर 4 षटकार आले तर 3000 रुपये मिळतील योग पायकर यांच्याकडनं. गोलंदाज तयार. या दरम्यानचा हा बॉल इथे पडल्यानंतर आजच्या बाजूने स्विंग पाहायला मिळाला. मैदान अगदी आपण पाहिलं तर खचाखच भरलेलं होतं, परंतु आता सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय आणि सर्व मैदान आता हळूहळू आपण पाहतोय खाली होताना दिसतोय. पाठीराखे जे जरूर आले होते ते देखील निराश आहेत. दरम्यानचा हा बॉल इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. फिल्डर धावताय चेंडू मागे. विशालजी गव्हाणकर सर देखील भरपूर मी म्हणेल ह्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले होते, परंतु त्यांचा संघ थोडीशी निराशाजनक कामगिरी करताना दिसला. बरेचसे पाठीराखे आहेत, खूप निराश आहेत, काही हरकत नाही, खेळ फार चांगला राहिला, येणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धावसंख्या धावफलकावर 32 जावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, रमाकांत. या दरम्यानचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह पाहायला मिळतोय, क्लासिकल ड्राईव्ह, चेंडू सीमेच्या बाहेर चौकार.
या दरम्यानचा हा चेंडू इथे देखील आपण पाहिला तर ड्राइव केला एक धाव पूर्ण धावसंख्या धाव फलकावर 37 तर सामना या ठिकाणी जिंकला सहज घेत्या नटराज खारबाव न हार्दिक अभिनंदन खारबाव संघ तर देवी आपण सामना या ठिकाणी जिंकला सामन्याचा सामनावीर इथे देणार आहोत तर हाई स्कोरिंग सामना होता आपण सामनावीर देणार आहोत भालचंद्र जेना 23 धावांची एक तुफान इनिंग सादर केली खरतर एक मेडन ओवर 3 विकेटची जरूर आपल्याला पाहायला मिळाली परंतु हाई स्कोरिंग सामना असल्यामुळे भालचंद्र आपण सामनावीर देणार आहोत सेमी फाइनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला नटराज